येत्या 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा मुंबईच्या दौऱ्यावरती येणार आहेत आणि या मुंबईच्या दौऱ्यामध्ये अनेक मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कामांचं जे भूमिपूजन आहे किंवा विविध कामांचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मग मेट्रो 2A आणि 7A मार्गाचं उद्घाटन जे आहे ते देखील यावेळेला होणार आहे. मागच्या वर्षीच त्यांनी पहिल्या मार्गांचं उद्घाटन केलं होतं आणि तिथं आता 20 किलोमीटरपर्यंत रेल्वे मेट्रोचं जे कामकाज आहे ते सुरू झालेलं आहे आणि आता दुसऱ्या टप्प्याचं जे पूजन आहे दुसऱ्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. तसंच सिवेज वॉटर प्लांट जो आहे आणि तसंच खऱ्या पाण्याचं गोड्या पाण्यामध्ये रूपांतर करणारा जो प्लांट आहे त्या प्लांटमध्ये त्या प्लांटची सुद्धा जी उभारणी आहे ती गेल्या 6 महिन्यापूर्वीच झाली होती पण तरी देखील आजतागायत त्याचं जे ओपनिंग सेरेमनी आहे जे लोकार्पण कार्यक्रम आहे तो झाला नव्हता. आणि ह्यावरूनच आदित्य ठाकरे यांनी थेट महापालिका आयुक्त जे आहेत त्यांना एक खरमरीत पत्र लिहिलं आणि त्यांनी म्हणले की 6 महिन्यापेक्षा जास्त कार्यकाळ हा प्लांट उभारून झालेला आहे. इस्रायलचं टेक्नॉलॉजी खरं तर आपण ह्या सगळ्या प्लांट उभारणीच्या वेळेला लावली होती आणि उद्धव ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेलाच ह्या कामाला पूर्ण गती मिळाली होती. पण तरी देखील आजतागायत ह्या सिवेज ट्रीटमेंट प्लांटचं उद्घाटन का नाही झालं असं रोकठोक सवाल जो आहे तो आदित्य ठाकरे यांनी महापालिकेचे आयुक्त जे आहेत त्यांना विचारलेला आहे. त्यामुळे कुठंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन मुंबईमध्ये भूमिपूजनाचा धडाका लावणार आणि त्यानंतरनं येणाऱ्या पुढच्या काही काळातच मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती समोर खरं तर शिवसेनेला दिसते. एकीकडे शिवसेनेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणाची फुटी झालेली आहे. शिंदे गटाचं या मुंबई महानगरपालिकेत काय अस्तित्व असणार आहे हे येणाऱ्या काळात खरं तर कळेल. पण ठाकरे गटासाठी ही मुंबई महानगरपालिका ही एकदम महत्त्वाची आणि जवळीक असणारी महानगरपालिका होती. मुंबई महानगरपालिकेवरती अनेक वर्ष शिवसेनेचा झेंडा हा अबाधित राहिलेला होता पण आता गणितं बदललेली आहेत. शिवसेना मोठ्या प्रमाणात फुटलेली आहे आणि आता शिवसेना जी आहे ती कुठेतरी कमकुवत झालेली आहे असं म्हटलं जात आहे. पण मधल्या काळात शिवसेनेचा जो दसरा मेळावा ठाकरेंनी आयोजित केला होता त्याला कुणीही कुठल्याही सुविधेशिवाय म्हणजे कोणतं त्यांना ना जेवणाचं किंवा ना कुठल्या प्रवास तिकिटाचं आमिष न दाखवता सुद्धा अनेक लोक ही शिवाजी पार्क मैदानावरती पोहोचली होती आणि त्यांच्या ह्या दसरा मेळाव्याला एक चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला होता. त्यामुळे कुठंतरी उद्धव ठाकरे यांना आजही मुंबई ही जवळशी वाटती आणि ह्या मुंबईमध्ये आता येणाऱ्या काळात जर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर नेमकं उद्धव ठाकरे यांच्या पारड्यात किती नगरसेवकांचं नाम जे आहे ते मुंबई महातील लोक देणार हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळेच कुठंतरी उद्धव ठाकरेंची चिंता वाढवणारासुद्धा हा दौरा असणार आहे पंतप्रधानाचा. जर हा पंतप्रधानांचा दौरा यशस्वी ठरला तर येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपला एक मोठं मतदान मिळू शकतं. मागच्या वेळेला भाजपने जवळपास 82 जागा ज्या आहेत त्या मुंबईत जिंकल्या होत्या. शिवसेनेपेक्षा फक्त 2 जागा या भाजपच्या कमी होत्या. त्यामुळे कुठंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो दौरा आहे त्यावरून आदित्य ठाकरे चिंतित असल्याचं आपल्याला पाहायला भेटतंय आणि यामुळंच कुठंतरी त्यांनी थेट महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांना पत्र लिहून अनेक प्रश्न उपस्थित केलेत का हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. पण एकंदरच पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यामध्ये अनेक गोष्टींचं लोकार्पण करणार आहेत ते खरं तर महत्त्वाची गोष्ट आहे कारण का अशा अनेक प्रकल्पांची गरज ही स्थानिक लोकांना आवश्यक असते. राजकारण ह्या लोकांचं वेळोवेळी होतच राहतं पण हे प्रकल्प जे आहेत ते कुठंतरी सर्वसामान्य जनतेसाठी असतात आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं कुठंतरी देशाचे पंतप्रधान आता येऊन ह्या प्रकल्पांचं जे पूजन करणार आहेत लोकार्पण करणार आहेत ते अतिशय महत्त्वाचं असणार आहे. पण मुंबई महानगरपालिकेत ह्याचा सगळा किती प्रभाव पडतो आहे हे पाहणं येणाऱ्या काळात इंटरेस्टिंग असणार आहे. तुर्तासपणे ते समज तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही लाईक करून शेअर करून नक्की सांगू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र आहे.